अहमदनगरच्या अकोले इथं आदिवासी बांधव रस्त्यावर उतरले आहेत. आदिवासींचं आरक्षण धनगर समाजाला देऊ पाहणाऱ्या सरकारचा निषेध केलाय आणि यासोबतच अन्य मागण्यांसाठी आंदोलन पुकारण्यात आलंय आणि याच वेळी आंदोलनकर्त्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी आदेश वाकळे यांनी. पाहूयात. अहमदनगरच्या अकोले इथे हजारो आदिवासी बांधव जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत. आपल्या विविध मागण्या घेऊन हे आता आदिवासी बांधव जे आहेत त्यांनी धडक मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे. या ठिकाणी हा मोर्चा का नक्की काढण्यात आला, हे आदिवासी बांधव नक्की का रोडवरती उतरलेले आहेत, त्या सगळ्याशी आपण मोर्चेकर जे आहेत त्यांच्याशी बातचीत करूया. नक्की काय मागण्या आहेत एवढे सगळे आदिवासी अचानक आज रोडवरती उतरले. आज जे काही गोष्टी राज्यात होत आहे का, धनगरांना आदिवासींमध्ये आरक्षण द्यायचं आणि त्याच्यावर सकारात्मक जे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले, मी सांगू इच्छितो हे आरक्षण आमच्या हक्काचं आहे आणि भारतीय जनता पार्टी ज्या ज्या पद्धतीचे आता एक एक गोष्टी करतायत या देशाला भारतीय जनता पार्टीला आता काही काळामध्ये हुकुमशाही करण्याचे गुलुमशाही करण्याचे. आता तुम्ही बघितलं कॉन्ट्रॅक्ट भरतीचा कायदा, आज जर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट भरतीने जर तुम्ही नोकऱ्या भरणार असताना 70,000 शिक्षकांच्या जागा रिक्त होत्या, परंतु तिथं कॉन्ट्रॅक्ट भरतीची त्यांनी ऑर्डर जीआर काढला. त्याचबरोबर जळगावचं तुम्ही जीआर पाहिलं असाल, तिथं तहसीलदारही देखील ते आता कॉन्ट्रॅक्ट भरतीवर भरताय, टेक्निशियनही कॉन्ट्रॅक्ट भरतीवर. म्हणजे जे पोरं आमच्या आज एमपीएससी यूपीएससी त्याच्यासाठी अभ्यास करतात, आज त्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी झालेली आहे. हे भारतीय जनता पार्टी हळूहळू पैसा कायद्यामध्ये देखील बदल करतात आणि या पैसा कायद्यामध्ये जर बदल झाला तर आदिवासींच्या जमिनी राहणार नाही अशा पद्धतीचं षडयंत्र भारतीय जनता पार्टीचं चालू आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.